पैसे मावले मग ते कामाला तू जाते ना पैसे मावले मग ते गई दुधाला ना केली आणाला तुझं कपडा कुठं कपडा नसेल दुसरा कुठं कपडा असतं बाहेर तुला कांचा कपडा घालायचं मना का माहिती आता झोपायच्या उठले टायमा उठ नाटका करते तू घे कसे झाले मला सांग मी तोरा ऐकले तुका बोलला द्या तू बायकाची जरा नाटकी नाही मला घडवून दे झाले के खाते विधी बरोबर ना खोरी कर दे नमस्कार मी कविता तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉग मध्ये मनापासून स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत, श्री गणपती बाप्पा जवळ प्रार्थना करते. तर मंडळी आज आहे शुक्रवार. चिन्मय किती दिवसापासून सांगते मला पावभाजी खायची आहे पावभाजी खायची आहे, तर आज त्याला काही करून पावभाजी बनवून देतेच. आणि चला आता आजच्या दिवसभरामध्ये बघूयात काय काय होत आहे ते सगळे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सगळ्यांनी व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा. आणि काल ना ते लाकडं तिथे तोडून ठेवल्यात ना, तर ती पण मुळ्यापासून आणायच्या आहेत. तर बघू आजच्या दिवसामध्ये आता कसं काय होते कामाचं ते. आणि 2 दिवसावरती आपला शिमगा आलेला आहे म्हणजेच होळी. तर तुम्हा सर्वांना होळीच्या पण भरभरून अशा शुभेच्छा. जेवले जा पैसे मावले मग ते कामाला तू जाते ना पैसे मावले मग ते गई दुधाला ना केली आणाला तुझं कपडा कुठं कपडा नसेल दुसरा कुठं कपडा असतं बाहेर तुला कांचा कपडा घालायचं मना का माहिती आता झोपायच्या उठले टायमा उठ नाटका करते तू कांचा दे टी शर्ट पॅन्ट. अरे पैसे काही नाही माझ्या जवळ. हा केली आहे निकलून तू चालले तुम्ही आणा तसा नाही जिमला गेलाय. दादा कुठे गेला जिमला गेला दादा तू जाते का बॉडी बनवायला बॉडी बनवणे को जाती की छोना तू ए छोना बाबू तुम जाती क्या जिम में जाती की जिम में जाएगी बाबू. बाबा सोनूचे दात बघा आमचे सोनूचे दात आमचा सोनू दात पण नाही कसं ए बाबा ए तुझे दरवाजा टाकला ती कुठची तू घाबरला जर सोनूचे आमचे दात आवर भारी आहेत ना आवर भारी आहेत माणसाचं पण नाही आवर एकदम सफेद दुधाचे जर तुझा ना आमच्या लक्कीचे तुम्ही दात बघले ना तर तुम्ही पण जाम असाल लक्कीचे दात. बाबा बाबा असं वाटते गुटखा खाते का तंबाखू खाते काय माहिती असे काळे पिवळे दात झालेत लक्कीचे. आणि आमच्या सोनूचे बाबा दुधाचे सारखे एकदम सफेद. ए टाईम पास उठ तुला कपडे आणते मी सारखे उठ. सर आता चिन्मय पण गेला कामावरती बनाना शेक पिऊन आणि मुनीश गेला जिमला. त्याच्यानंतर हे पण कुठे बाहेर गेलेत आता. तर आता सकाळचं माझं कपडे लावायचे आहेत मशीनला अजून लादी पुसायचे तर ती 2-3 कामं आहेत ते आता पटपट आवरून घेते. एकीकडे कपडे लावते मशीनला लगेच एकीकडे लादी पुसायला घेते. आणि मग सकाळचं काम आवरलं की लगेच पावभाजी बनवायला घेते कारण की चिन्मय बरोबर 1 वाजता घरी येतो जेवायला. आणि मग तो सुटायच्या आधीच फोन करतो म्हणजे 5-10 मिनटं आधीच फोन करतो की मी आता निघणार आहे कंपनीतून मला जेवण वाढून ठेव. तर मग सगळं आता हे आवरते सकाळचं काम आणि पटपट लगेच पावभाजी बनवायला घेते. आणि मी कमीत कमी साहित्यामध्ये किंवा साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी पावभाजी कशी बनवते ते आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे थोडक्यात. तर व्हिडिओमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत सगळ्यांनी पहा. सो चलो आता हे बघा इथे पावभाजी बनवण्यासाठी मस्त भाज्या मी उकडून घेतलेल्या आहेत. त्याच्यामध्ये बटाटा वाटाणे आणि शिमला मिरची फ्लावर. तरी माझ्याकडे बीट नव्हतं म्हणून मी बीट काही घेतलं नाही. आणि ते टोमॅटो घेतलं तर ते सगळं मॅश करून घेते मॅशरने. चला आता हे मॅश करते आणि मग पुढची प्रोसेस आपण बघून घेऊयात. आता मस्त मॅशरने मॅश केलेल्या सगळ्या भाज्या आणि आता आपण पावभाजी बनवायला सुरुवात करूया. तर ते थोडस बटर घातलंय मी आणि आता थोडस याच्यामध्ये तेल घालीन. आता मस्त मऊ झाले हो त्याच्यामध्ये टाकू आपण मसाला सगळं.
आणि आता याच्या मध्ये घालू आपण पावभाजी मसाला। मॅश केलेली भाजी टाकू आता। आता याच्यामध्ये थोडस पाणी घालू आपण, कारण की पाव भाजी काही पातळ नसते खूप जास्त। चवीनुसार आता मीठ, चवीनुसार मीठ घातलं याच्यामध्ये। तर आता 5 मिनिटं तरी काढू आणि मग गॅस बंद करू आणि मग जसं जेवायला घ्यायचंय तशी पावभाजी आपण रेडी करू। चला आता मस्त आपली पावभाजी इथे रेडी झालेली आहे। वा सुगंध इतका भारी आहे ना, जबरदस्त एकदम। तुम्हाला मी बॅक कॅमेराने दाखवते, तरी पण पावभाजीला अजून थोडा रंग यायला पाहिजे होता, पण त्याच्यामध्ये काश्मीरी मसाला मी नाही घातला म्हणून खूप जास्त असं लाल भडक नाही दिसत। काश्मीरी मसाला माझा संपणे करत ना म्हणून। तर चला सो आता चिन्मय येईल कामावरून, तेव्हा तो खाऊन मग सांगणार कशी लागते ती। आणि खूप म्हणजे खूप महिन्याच्या नंतर बनवली पावभाजी घरामध्येच, खूप महिन्याच्या नंतर। चला आता पोरं खातील तेव्हा सांगतील त्यांना आवडली की नाही आवडली ती। आणि मी असेच एकदम साध्या सोप्या पद्धतीनेच बनवते, जास्त काही तामझाम करत नाही त्याच्यामध्ये। चला आता चिन्मय आला की मग आपण व्हिडिओ आपला कंटिन्यू करू। आता तो येतोय तोपर्यंत पावभाजी त्याची मी रेडी करून ठेवते। सो व्हिडिओमध्ये आत्ता कंटिन्यू राहा। चिन्मय पण जाम खुश होला था पावभाजी म्हणून। आला का आला, गे कामावर तर स्पोर्ट करते तू, मम्मी जेवण वाढून ठेव दहा तुने जा। अरे जे ना बोंगे टाइमपास कमाला करते, लक्की तुला जेवायला देव, तुला जेवायला पाहिजे लक्क्या। सरला तर मग सर काय जेवून पण नाही देणार असा, घे जाऊ। कसे झाले मला सांग, सांग कसे झाले ती टेस्ट करून करून थोडासा। चला आता आपल्याला चिन्मय सांगेल पावभाजी कशी झाली ती। बरोबर आहे, खरंच चव मस्त लागते। चला चिन्मयला पटला म्हणजे बरोबर झाली असेल, आलेली कारक बरोबर आहे। चला बघ, तुम्ही 2-3 दिवसापूर्वी सांगितलेलं मला पावभाजी पाहिजे पावभाजी पाहिजे, मग आता बनवली बघ पावभाजी। दे रे माझ्या लकीला पण दे रे, जेवायला लकीला पण दे रे, लकी माग मागच राहते बघ असा तिकडे बघा, बस त्याची आयडिया बरी तुझी। चला इथे मनीषला वाढले,
बाहुला जाम पाव भाजी माझ्या पटली चिन्मय ने दुसरे पाव घेतले ना भाजी घेतली मला म्हणले आता मी पण जेवून घेत आहो हा चलो पाव भाजी कशी झाली बघू टेस्ट करून जराशी काय 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 बोला पीछे से काय बोलला बक्षा बोल बोल परत एकदा बोल ना आता मी तिकडे झालेलो मी निघतो ना ऐकली तुका बोलला द्या तू बायकाची जरा नाकाची नाक मला घडवून दे झलक्या हा खाते विधे बरोबर ना खोरी कर दे जर पटली नसती याला पाव भाजी ते यांनी सांगलं असतं का बरोबर नाही झाली हा मी काय मागच्या बायकांच्या जर का नाकांच्या नाकान कुरकुर दे नुसता तू कुरकुर या चिन्मयला दिली मी परत चिन्मयने परत दिली कर याचा क क खाते पिती तरी हूं हूं करते बुटा ऑर्डर केली 30 दिवस नंतर येते काय बुटा कॅन्सल केली मामा सगळे लगे नाही की दवर थाण्याशी जाऊन घ्यायची ना फॉर्मल ना थाण्याला का बेवडी का बस परले 1700 रुपयाची पुटा घेतली सांडाने ना मांडाने नाही चिन्मयचे 1700 रुपये पुपट घालून बरे तर मला काय एवढी पावभाजी आवडत नाही मला पाणीपुरी शेवपुरी या आवडते पा चिन्मय मला बरं शेवपुरी पाणीपुरी आवडते मला बरं पावभाजी नाही आवडत बोलते गुड आहे गोमध्ये अरे तो जा तिकडं बिचारा तर पोऱ्या बजा दरवाजा येऊन आले यो बा वाघ भित्रा वाघ यो भित्रा वाघ आय 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 इकडे लकी इकडे लकी इकडे पहिले इथे बस बस तिथे सोप्यावर बस तिथे बस बस तिकडेच मोसाय कप भी फोरशील तो मार कशी कचत आता रिश्ता दहावीला खातो नुसतेच उड्या मारेल येण्याच्या वेळी आय बाबा आय बाबा आय बाबा आय बाबा ए चलो मी चाललो बाय 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 मी चाललो मी चाललो बाय बाय तवरा बरा समज ते चाललो सोनो सोनो लक्की आपलं वेडा आहे ना लक्की वेडा लक्की आहे ना वेडा बाबू आहे ना लक्की